नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण थेट जातोय, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतात। राज्यामध्ये हा जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे लाउडस्पीकरच्या संदर्भामध्ये, आणि त्याच्या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना एक आढावा मीटिंग घ्यायला सांगितली होती, त्याप्रमाणे त्या निकाल घेतली। त्या मीटिंगमधला सगळा रिपोर्ट त्यांनी दिला आणि उद्याच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवू शकते त्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून काय तयारी केली आहे याबाबतचा आढावा त्यांनी मला दिलेला आहे। एक की कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचा हा जो प्रयत्न, ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आमच्यावर आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीरतेने घेत आहे। माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की कायदा कोणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, संघर्ष वाढू नका, तेढ निर्माण करू नका आणि अशा प्रकारची कृती कोणाकडूनही झाली तर त्या संदर्भामध्ये कठोर पद्धतीनं कारवाई केली जाईल आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल। मी या निमित्तानं एक सांगू इच्छितो की आता हा जो प्रश्न निर्माण झालेला, हा प्रश्न काही नवीन नाही। सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे, हे जजमेंट 2005 जजमेंट आहे। 2005 जजमेंटच्या नंतर 2015 साली राज्य सरकारने काही जी आर काढलेले आहेत, 2017 साली राज्य सरकारने काही जी आर काढलेले आहेत आणि त्या जी आरमध्ये अशा प्रकारची लाउडस्पीकरच्या परवानगीच्या संदर्भातली जी पद्धत आहे ती पद्धत ठरवून दिलेली आहे। त्यामुळं त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना या संबंधितांना देण्यात येतील। परंतु या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी राज्यातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे। काही संघटनांची देखील बैठक बोलवून त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहे आणि मग याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल। सर, पण आपण जर असं बघितलं असेल की आता पण मुंबईमध्ये साधारण 72% जे आहे अशा पद्धतीने लाउडस्पीकर वापरणं कमी झालंय किंवा सकाळचे अजान बंद झालेले आहे, याबाबत पण एक बैठक झालेली आहे, याबाबत पण चर्चा झाली आहे, काय म्हणतात? त्या संदर्भामध्ये स्वेच्छेनं समजा काही लोकांनी जर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं असेल तर मी त्याचं स्वागतच करतो। सभेला परमिशन देऊ नका अशा पद्धतीचे अनेक निवेदन
अशा प्रकारचं कुठलंही निवेदन गृह खात्याकडे आलेलं नाही. अशा प्रकारची निवेदनं औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांच्याकडे आलेली आहेत. पोलीस आयुक्त स्थानिक परिस्थिती पाहून त्याबाबतचा निर्णय योग्य वेळेला घेतला. सर, मनसेने नवीन आता मागणी केलेली आहे की सीसीटीव्ही का लावले जात नाहीत, कारण मंदिरांमध्ये सीसीटीव्ही आहे तर मग दर्ग्यांमध्ये किंवा मशिदीमध्ये सीसीटीव्ही का नाही, असा प्रश्न मनसे आता विचारतो. नाही, असं आहे की मंदिरामध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी लावण्याच्या संदर्भामध्ये कोणी सूचना दिलेल्या नाही आहे. त्या संदर्भात मंदिरात स्वच्छेनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं जर सीसीटीव्ही लावले असतील आणि बाकीच्या प्रार्थनास्थळातसुद्धा कोणाला लावायचे असतील तर त्याला सरकारचा काही विरोध असायचं काही कारण नाही. ज्याने त्याने आपापल्या स्वच्छेप्रमाणे निर्णय करावा. हो, राज ठाकरेंना सुद्धा बैठकीला बोलवणार. सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बैठकीला बोलवणार. राज ठाकरेंच्या सभांवर बंदी घालण्याचं पत्र पोलीस महासंचालकाला दिलेलं आहे ते मला माहिती नाही. माझ्यापर्यंत असं कुठलंही पत्र आलेलं नाही. महासंचालकांच्याकडे आलं असेल, पोलीस आयुक्तांच्याकडे आलं असेल, ते त्याप्रमाणे निर्णय घेतील. नाही, असं आहे की आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक प्रकारच्या संघटना आहेत आणि या संघटना वेगवेगळ्या पद्धतीनं आपला अजेंडा घेऊन पुढे जात असतात. तर ज्या पद्धतीनं ध्रुवीकरण करण्याचं काम सुरू आहे त्या पद्धतीनं या संघटना काम करतात, त्याचा रेफरन्स तो. सर, पण आज आपण शरद पवार यांची देखील भेट घेतली, नेमकी याबाबत काय चर्चा झाली आहे त्यांच्याबरोबर? नाही, त्यांच्याशी या विषयाच्या संदर्भात चर्चा जरूर झाली, परंतु काही पक्षाच्या कामाच्या संदर्भामध्ये माझी आजची भेट होती. सर, ये भी जानना चाहेंगे कि आज जो बैठक अहम बैठक हुई उस बैठक में क्या हुआ, सर? मराठी स्थानिकांवर जे अधिकारियों को कुछ पिटाला है, सर, आपने बताया है इंस्ट्रक्शन दिया है अधिकारियों को आपने? सर, पहले मराठी कंप्लेंट. सर, गणेश नायकांचा जामीन फेटाळा आहे, पोलीस त्यांचा शोध घेत आहे, कधीपर्यंत त्यांना आता कोई खास मोठ्या प्रमाणात मागणी आहे? मला माहिती नाही, स्थानिक पोलीस त्याबाबत निर्णय घेत. सर, काही मंदिरं आणि मस्जिदांमध्ये जे परवानगी नाहीये लाऊडस्पीकरला ते उतरवणार आहेत का? असं आहे की कुठल्याही कायद्यामध्ये स्पीकर लावणे किंवा उतरवणे ही सरकारची जबाबदारी नाही. ज्याला लाऊडस्पीकर लावायचा आहे त्याला कायद्याप्रमाणे पोलिसांची परवानगी घेऊनच लाऊडस्पीकर लावला पाहिजे. ज्या लाऊडस्पीकरला पोलिसांची परवानगी नाही त्याला तो लाऊडस्पीकर लावता येणार नाही. जे लाऊडस्पीकर लावतील त्यांनी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले जी काही अमेंडमेंट्स आहे किंवा निर्णय दिलेला आहे आणि त्याच्या आधारे राज्य सरकारने जे जे आर काढलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही केली पाहिजे. त्यामुळे सरकारने कुठला लाऊडस्पीकर काढायचा किंवा लावायचा ह्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उद्भवत नाही. ज्या पद्धतीने खरं हा प्रश्न उपस्थित केला आहे, अमरावतीमध्ये आपण बघितलं की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली, दंगल सदृश्य परिस्थिती आली, असाच पुन्हा कुठेतरी राज्यामध्ये होण्याचं कारण काही जे पॉकेट्स आहेत जी चर्चा आहे त्या पॉकेट्समध्ये ध्रुवीकरण होतं आहे किंवा रॅडिकलायझेशन होतं आहे किंवा असं काहीतरी होतं आहे, तणाव निर्माण होतं आहे, अशी चर्चा आहे. अशा प्रकारचा इनपुट जरूर आमच्याकडे देखील आहे, परंतु त्या सर्व परिस्थितीला सामोरं जाण्याच्यासाठी पोलिसांना तयार राहण्याच्या संदर्भामध्ये सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडते. त्यांनी असं आव्हान दिले की ते वर्षाच्या बाहेर आंदोलन करणार आहेत, हनुमान चालीसा वाचणार आहेत, नवनीत राणा किंवा त्यांचे पती आमदार खासदार यामुळे पण कुठेतरी टेन्शन होऊ शकते.
मला वाटत नाही त्याला तेवढं महत्त्व द्यायची गरज नाही. काल भगतसिंग कोश्यारी यांचं एक पत्र आहे सर, ते फिरत होतं आणि सहा राज्यांना कडवून आणलं अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. शहरातील भाजपचा ज्याला आपण अटक केली अशी देखील माहिती आहे. नेमकं काय आचलपूर प्रकरणात भाजपच्या शहराध्यक्ष अटक झाली, तर दुसरीकडे भाजप नेत्याचं असं म्हणणं की हे सगळं प्रकरण यशोमती ठाकूर यांना घडवून आणलं असं आहे. आता कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही सर. काल पण त्याच्या संदर्भामध्ये पोलीस जे आहेत पोलीस योग्य ती कारवाई करतील. काल सर भगतसिंग कोश्यारी यांच्या नावाचं सहा आमदारांच्या नियुक्तीचं पत्र नियुक्ती कराशी एक पत्र फिरत होतं, त्याबाबत राज्यपालांकडून आपल्याला काही दिशानिर्देश देण्यात आले का किंवा कारवाईसाठी त्यांच्याकडून काही असं निवेदन आलं का आपल्याकडे? नाही, त्याचा खुलासा राजभवनने केलेला आहे त्यामुळे त्याच्यावर फार बोलायची आवश्यकता नाही. सर ये हिंदी में जानना चाहेंगे, आज एक अहम बैठक हुई, इस बैठक में काफी बड़े अफसर शामिल थे, क्या कुछ इंस्ट्रक्शन इस बैठक में लिया गया? नहीं, इसके पहले दो दिन पहले हम बैठे थे, जो स्थिति उभर के आ रही है उसके लिए मैंने पुलिस महासंचालक को इंस्ट्रक्शन दिए थे कि उन्होंने राज्य के सब प्रमुख अधिकारियों से बात करके आगे क्या कार्यक्रम होगा या तो क्या कार्रवाई की जाएगी, क्या प्लान किया जाएगा, इसके बारे में इनको सोचने के लिए बताया. तो ऐसी बैठक कल हो गई, उसके बारे में उन्होंने जो रिपोर्टिंग करना था वो रिपोर्टिंग मुझे कर दिया और पुलिस ने ये बताया कि हम पूरी तैयारी में हैं कौन सी भी स्थिति का सामना करने के लिए. यानंतर नितीन सरदेसाई बोलत आहेत, मनसेचे नेते. आपण या संदर्भात बोलूया त्यांच्यासोबत, फोनलाईन वरून आपल्यासोबत ते जोडलेले आहेत. भोंग्यांच्या संदर्भात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज एक महत्त्वाची बैठक झाली नितीनजी, आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी सरकार पावलं टाकताना दिसतंय. आणखी राज ठाकरे यांना बैठकीला सुद्धा बोलवलं जाणार असं कळत आहे, तुमची काय भूमिका असणार आहे? असं आहे की ते ही बैठक घेत आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे की सर्वांना ते विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मला एकंदरीतच या माध्यमातून नवीन भोंगे लावण्याच्या बाबतीत ते नियमावली बनवणार आहेत, पण जे चुकीच्या पद्धतीने आज लागलेले आहेत आणि त्याच्यावर दिवस रात्र त्याच्यावरून सुरू असतं सगळं, याच्याबद्दल काय करणार ह्याबद्दल स्पष्ट उल्लेख कुठलाच नाहीये. त्यामुळे यातून त्यांना नक्की काही म्हणजे त्याच्यातून सोल्युशन काढायचंय की हे असंच भिजत गोंगडं चर्चेमध्ये ठेवायचंय हे मला अजून लक्षात आलेलं नाहीये. पण यातून जर मार्ग निघणार असेल आणि नवीन भोंगे लावण्याच्या पेक्षा जे जुने आहेत आणि सातत्याने कायद्याकडे दुर्लक्ष करून जे हवं ते करतात त्याबद्दल काय होणार याची स्पष्टता आत्ताही नाहीये त्यांच्या कुठल्याही वक्तव्यात. बरं, पण ते असं म्हणतायत की सर्वपक्षीय बैठक होईल आणि त्या बैठकीला राज ठाकरे यांना सुद्धा बोलवलं जाईल. राज ठाकरे जातील या बैठकीला आपली भूमिका मांडतील. नाही की सर्व पक्षाच्या लोकांना त्यांनी भेटावं, पण सरकार म्हणून जे आता चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी वर्षानुवर्ष होत आहेत दिवस रात्र त्याबद्दल काय करणार ह्याची स्पष्टता अजून त्याच्यामध्ये नाहीये. पण सरकारचं असंही म्हणणं आहे की सीसीटीव्ही लावणं ही आमची जबाबदारी नाहीये, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सीसीटीव्ही बद्दलचा विषय नाही, मुख्य विषय आजच्या ह्याच्यातला भोंगा हा होता, त्यामुळे मी त्या बाबतीमध्ये सांगून तो जे चुकीच्या पद्धतीने चाललंय त्याच्यावरती काय निर्बंध टाकणार याच्याबद्दल स्पष्टता नाहीये. नवीन लावण्याच्या बाबतीमध्ये काय नियमावली याच्याबद्दल जास्त त्याच्यामध्ये उल्लेख येतो, पण जे चुकीच्या पद्धतीने चाललंय त्याचं काय हा खराब आहे. बरं, पण या आधी सुद्धा एक मागणी झालेली होती की मंदिरांमध्ये जर सीसीटीव्ही आहेत तर मग ते मशिदींमध्ये का नाहीत? लावायला काय हरकत आहे, लावायला सगळे लावावेत, सीसीटीव्हीने सुरक्षितता वाढते, चांगली गोष्ट आहे. बर, पण तुमचं असं म्हणणं आहे की सरसकट हे सगळं काढून टाकलं जावं ही भूमिका तुम्ही मांडणार आहात? काय काढून टाकलं जावं म्हणजे सर्व धार्मिक स्थळांवरचे हे भोंगे काढून टाकले जावे सरसकट अशी तुमची भूमिका असणार आहे? आदेशाचा उल्लेख करताय, बरोबर आहे, आणि ती नियमावली फक्त आम्ही आता जे नवीन भोंगे तिथे लावून आम्हाला महाआरती त्यासाठी ते कडक अंमलबजावणी करणार, पण जे वर्षानुवर्ष चुकीच्या पद्धतीने चालू आहे त्याचं काय करणार याचा उल्लेख स्पष्टपणे येत नाहीये. हा त्यातला मार्ग
बर ठीक आहे, पण आता तुम्ही 3 तारखेच्या तुमच्या अल्टिमेटमवर ठाम आहात? अर्थातच राजसाहेबांनी जी गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट महाराष्ट्र सैनिक पाळणारच आहेत. बरं, पण त्या दृष्टीनं काही लोकांवर नजर ठेवणं किंवा तुम्हाला सुद्धा त्याच्यासाठी परवानगी घ्यावी लागू शकते, या संदर्भात तुम्ही काय करताय? मी जो मगाशीच तुम्हाला मुद्दा सांगितला तो मुद्दा असा आहे की आम्हाला परवानगी घ्यावी लागणार आहे, पण जे विना परवाना सातत्याने चुकीच्या गोष्टी करतायत त्या भोंग्यांबद्दल काय, हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला आज सापडलं नाही त्यांच्या पत्रकार परिषदेत. बर बर ठीक आहे, धन्यवाद नितीनजी, तुम्ही न्यूज 18 लोकपशी बोललात त्याबद्दल. बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला विरोध दर्शवण्यात आलाय. राजकीय पक्ष संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलंय, सभेला परवानगी नाकारण्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आलंय. दरम्यान सभा घेतल्यास शांतता भंग होण्याचा आरोप करण्यात येतोय, तर दुसरीकडे मनसेची या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या सगळ्याच्या दरम्यान आतापासूनच ही सभा वादग्रस्त ठरणार, वादळी ठरणार याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण काही स्थानिक राजकीय पक्षांनी या सभेला कडाडून विरोध दर्शवलेला आहे. या सभेला परवानगी देऊ नका असं पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही सभा आता होते, त्याला परवानगी मिळते की नाही हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल, कारण मनसेनं याच्या संदर्भातली जोरदार तयारी एका बाजूला सुरू केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला याच्या विरोधातला आवाजसुद्धा उठत चाललेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. आम्ही या सभेचा जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो, आणि औरंगाबाद शहरामध्ये राज ठाकरे यांची सभा आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही अशी आमची पक्षाची भूमिका आहे. शासन आणि प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारावी. गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी जे मुस्लिम धर्मीयांच्या प्रार्थनेविरुद्ध वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य संविधान विरोधी आहे, धर्मविरोधी आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य आहे. शासन आणि प्रशासनानं जर सभेला या ठिकाणी परवानगी दिली तर ही सभा आम्ही त्या ठिकाणी उधळून लावू अशी आमची या पक्षाची भूमिका आहे. माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता साहेबांना काल भेटून निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलं की 1 तारखेला जी सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांना सांगितलं की रमजानचा महिना चालू आहे आणि मुस्लिम समाजाचा हा पवित्र महिना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी राज ठाकरे यांना जर परवानगी दिली तर या शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही तर सभा होणारच असा विश्वास मनसेचे नेते दिलीप धोत्रेंनी व्यक्त केलाय. सभा 100% होणार आहे, सभा 100% होणार आहे, परवानगी पण मिळेलच, कारण आम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात. सन्माननीय पोलीस बांधवांनी ज्या ज्या आम्हाला कागदपत्र मागितलं ते सगळे कागदपत्रांची आम्ही पूर्तता केलेली आहे, त्यामुळे परवानगी निश्चित मिळेल, परवानगीला कुठं काय अडचण येणार नाही. राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापलंय, त्यात आता सीसीटीव्हीची भर पडली आहे. एकीकडे मंदिरात सीसीटीव्ही असताना मशिदीत सीसीटीव्ही का नाही तसा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय, सर्वधर्मीय प्रार्थना स्थळात सीसीटीव्हीची यंत्रणा का करू नये असं त्यांनी म्हटलंय आणि अनेक चुकीच्या गोष्टींना त्यामुळे चाप बसेल अशीही त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारनं याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. मनसेनं मशिदींवरून आक्रमक भूमिका घेतली आणि नवी मुंबईत कॉलेज शेजारीच मशीद असल्याची तक्रार मनसेनं केली. भोंग्यांमुळे त्रास होत असल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलाय. त्यामुळे प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी गणेश काळेंनी केली. आज मी वाशिष सेक्टर 9A नवी मुंबई येथे उभा आहे. माझ्या उजव्या बाजूला आपण बघाल तर नूर मशीद आहे, त्याच्यावर लावलेले भोंगे आहेत. माझ्या डाव्या बाजूला भिंतीला लागून मशिदीच्या एक फादर अग्नल नावाचं कॉलेज आहे, त्याच्या 100 मीटरच्या अंतरावरती ICL नावाचं कॉलेज आहे आणि त्याच्या समोर बरोबर रहेजा नावाचं अपंग पुनर्वसन केलं. आदरणीय राजसाहेब ठाकरे म्हणतात भोंगे मशिदीवरचे हा एक सामाजिक विषय. इथे मागच्याच बाजूला सिडकोचं एक रहिवासी संकुल आहे मोठ्या प्रमाणात,
त्यामुळेच आमचा हातचा जो विषय आहे की उदाहरणासह पुराव्यासह हात दाखवून देण्याचा आज मी इथे प्रयत्न केलेला आहे. माझं पोलिसांना सांगणं आहे, लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत, या महाविद्यालयातल्या पालकांच्या आमच्याकडे तक्रारी आहेत, आपण योग्य ती कारवाई आणि योग्य तो विचार या विषयासंदर्भात करावा. भोंगे हे उतरवलेच गेले पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. पुण्यानंतर आता औरंगाबादमध्ये सुद्धा राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे पोस्टर्स लागलेत. शहराच्या विविध भागात पोकळ हिंदुत्वाचा आरोप करणारी व्यंगचित्र लावण्यात आली आहेत. औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर आधी पुण्यामध्ये अशाच प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली होती राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधणारी, आणि आता औरंगाबादमध्ये सुद्धा राज ठाकरे यांची व्यंगचित्र ही बॅनर करून लावलेली आहे, ज्यात राज ठाकरेंनी शिवसेनेच्या राम आंदोलनाच्या संदर्भातली किंवा अयोध्या वारीच्या संदर्भातली टीका केली होती. राज्यात भोंग्यांवरून नवा वादंग निर्माण झाला आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी भोंग्यांवर देशव्यापी धोरण तयार करा अशी केंद्राकडे मागणी केली आहे. त्यावर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊतांनी केंद्राला सल्ले देऊ नये, निर्णय घेण्यासाठी केंद्र सक्षम असल्याचं दरेकर म्हणाले. आता जे काय राजकीय भोंगे वाजत आहेत हिंदुत्वाच्या नावाखाली, हे जे काय ढोंग चाललंय भोंग्यांच्या संदर्भात, हे ज्या प्रकारे सुरू आहे त्याच्याविषयी मला एवढंच म्हणायचं आहे सध्या की महाराष्ट्रात ठीक आहे, सरकार आहे, कायदा आहे, ते पाहतील, पण या संदर्भात भोंग्यांच्या संदर्भात एक नॅशनल पॉलिसी, राष्ट्रीय धोरण, नॅशनल पॉलिसी बनानी चाहिए मोदी सरकारने. केंद्राने काय करायचं या संदर्भात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सक्षम आहेत. पंतप्रधान म्हणून 7 वर्षाच्या कालावधीमध्ये धाडसी निर्णय घेत अगदी धारा 370 सारखा विषय जो कुणालाही वाटलं नाही तो विषय घेण्याचं धाडस असणारा पंतप्रधान या देशाचं आहे. त्याच्यामुळं केंद्राने काय करावं याचा सल्ला घेण्याची राऊतांकडून अजून तरी केंद्राला वेळ आलेली नाही. आणि केंद्राचा हस्तक्षेप नको वेळोवेळी म्हणणारे, गरज आली की केंद्राची मदत पाहिजे. धार्मिक स्थळांवर भोंगा असावा की नसावा या राजकीय वादामुळे अख्ख्या राज्याचं वातावरण ढवळून निघालंय. नेत्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची स्थिती स्फोटक बनली आहे. मात्र अशांत वातावरणात नांदेडमधील बारड गावानं धार्मिक स्थैर्य राखण्यासाठी तसंच ज्येष्ठांचं आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत सर्व भोंगे काढून टाकलेत. मशिनीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. मशिदीच्या भोंग्यांवरून राज्यात सध्या राजकारण तापले, मात्र नांदेडच्या बारड गावात भोंग्याच्या राजकारणाचा काळी मात्र फरक पडलेला नाही. कारण बारड गावात चक्क भोंग्यांनाच प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 30 जानेवारी 2017 रोजी ग्रामपंचायतीनं बारड गावात भोंगेबंदीचा ठराव घेत संपूर्ण राज्यासमोर आदर्श निर्माण केला. आणि 5 वर्ष झाली या गावात भोंग्याचा आवाज कधीच घुमला नाही. मुदखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारड गावात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन धर्माची 12 प्रार्थना स्थळं आणि मंदिरं आहेत. मात्र या सर्व नागरिकांनी भोंगा बंदीला सर्व सहमतीनं पाठिंबा दर्शवला. सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्याचा, त्याच्यामध्ये कुठलंही असो, राजकीय कार्यक्रम असतील तर त्याच्यावर सुद्धा भोंगे लावण्यात येऊ नये, अशा पद्धतीनं कुठलेही धार्मिक स्थळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कुठल्याही कार्यक्रमाला आमच्या गावामध्ये भोंगा पूर्णतः बंदी आहे. आज कोणत्याही धार्मिक स्थळावर, बौद्ध असो किंवा जैन धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, कोणत्या मंदिरावर असो किंवा या मस्जिदीवर असो, भोंगे त्याच्यावरही काढून टाकण्यात आले. भोंग्यावरून पूर्वी बारड गावातही वाद व्हायचा. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तर भोंग्याच्या आवाजामुळे अभ्यासातही अडथळा यायचा. मात्र आता भोंगेच बंद झाल्यानं विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक वातावरण तयार झालंय. तर ज्येष्ठांसह बालकांची देखील आवाजाच्या त्रासातून मुक्तता झालीय.
ही भोंगाबंदी केवळ धार्मिक स्थळांपुरतीच मर्यादित नसून राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमातही भोंग्यांना बंदी आहे. आम सभेमध्ये काही चर्चा केली की बाबा हे करून की बाबा याच्यावर भोंगे बंद करायचा सगळा विचार घेऊन भोंगे बंद करण्याचा विचार घेतला. मधोमधी एक आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथं विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला होता सर. त्याच्या भोवताल सगळीकडे मंदिर मस्जिद असल्यामुळे त्याचा त्रास होऊ लागला. या निर्णयाचं स्वागत सगळे पालक विद्यार्थी सगळ्यांनी केलेलं आहे. धार्मिक कार्यक्रमातसुद्धा भोंगा चालणार नाही. आम्ही मी बँडवाला आहे, बँडलासुद्धा आमच्या भोंग्याला देत नाहीत. पार्टमध्ये दंगा नाही असं बारडमध्ये असं कधीच ऐकण्यात नाही. समजा या नांदेड जिल्ह्यामध्ये तर बारड गावामध्ये कधीच नाही. चांगला निर्णय. एकीकडे राज्यात भोंग्यांच्या आवाजावरून राजकीय पक्षांचे आवाज वाढले असले तरी बारड गावातील वादविवाद मात्र नाहीसे झालेत. त्यामुळे नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यापेक्षा बारड गावाचा आदर्श घेतला तर बिनवादाचा तोडगा निघून राज्यभर नक्कीच शांततेचं वातावरण तयार होईल. एकीकडे भोंगे हवे का नको या विषयावरून वाद सुरू असताना नांदेडमधले एक गाव असं आहे की ज्यांनी 5 वर्षापूर्वी सर्वच धार्मिक स्थळावरचे भोंगे काढण्याचा निर्णय घेतला. 5 वर्षापासून या गावामध्ये कुठल्याच धार्मिक स्थळावरती भोंगे नाही आहेत. हा निर्णय घेऊन धार्मिक एकात्मता जपण्याचं काम बारड या ग्रामपंचायतीनं घेतलं आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. यानंतर बातमी सांगलीतून आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंची त्यांनी पोल खोल केली आहे. हनुमान चालीसा आम्हाला शिकू नये असंही आमदार अमोल मिटकरी म्हणाले. पहिला बाण चालून पाहिला मराठी आणि अमराठीचा मुद्दा लोकांनी त्यासाठी शिवाजी महाराज वापरले. या महाराष्ट्रात मरा बांधली चेहऱ्यावर हा भाव दिसत नाही. बोलता आवाड साहेबांची तुलना केली काय नागासारखा चेहरा. आम्ही नागपंचमी लोक आहेत, आमचे नागासारखे चेहरे. तुमचे काय सरकार मीडियाने सांगितलं, मी नाही सांगितलं. जोर जोरात बोलण्याची स्पर्धा सध्या महाराष्ट्रात सुरू. आदय महाराष्ट्रात, आदय महाराष्ट्रात फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला आवाज बोलून होणार आहे. आदय महाराष्ट्रामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी बोलून होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोक घटना झाली आहे. आता कोणी निवडून येऊ शकणार नाही. तिथे फक्त भारतीय जनता पार्टी आहे. आणि कोल्हापूरचा जसा निकाल आला ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी मुंबईतून राजकीय आरोप प्रत्यारोपांची आहे. दहिसरमधील नावागावमध्ये भाजपनं बांधलेला स्टेज शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी तोडायला लावलाय. भाजपच्या पोलखोल कार्यक्रमासाठी हा स्टेज बांधण्यात आला. परवानगी न घेता भाजपनं स्टेज बांधल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केला आणि स्टेज तोडायला लावला. त्यामुळे दहिसरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं. याआधीच पोलखोल यात्रेच्या दरम्यान जी व्हॅन निघालेली होती भाजपनं ते काढण्याचा प्रयत्न केला होता, ती सुद्धा वादाच्या भोऱ्यात सापडली कारण त्याच्यावरती सुद्धा तोडफोड झालेली होती. आणि आता या पोलखोल यात्रेसाठी जो स्टेज उभारला होता त्या स्टेजवरून सुद्धा सामना रंगतोय. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, काय अधिक तपशील आहे? विलास, आपल्याला माहितीये की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे भाजपनं त्याच्यासाठीची तयारी सुरू केलेली आहे आणि ठिकठिकाणी विविध वॉर्डामध्ये, मुंबईच्या विविध वॉर्डांमध्ये रोज पोलखोल सभा घेतल्या जातात. एक दिवसाला साधारणतः 2 ते 3 वॉर्डांमध्ये या पोलखोल सभा घेतल्या जात आहेत. भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक असतील किंवा आमदार असतील हे त्याला उपस्थित राहतात आणि महानगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दलची ते माहिती देत असतात. परंतु हे सगळं करत असताना स्वतः भाजपचे हे पदाधिकारी हा स्टेज बांधत असताना बरेच वेळा हा स्टेज रस्त्यावर बांधला जातो, एखाद्या चौकात लावला जातो, त्यावेळेला ते परवानगी घेत नाहीयेत असं दिसून आलं. आणि असाच प्रकार आज एक घडला की दहिसर मधल्या शिवसेनेच्या ज्या माजी नगरसेविका आहेत शीतल म्हात्रे यांच्या नवागाव या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये आज पोलखोल सभा होणार होती. जेव्हा त्याचा स्टेज बांधला जात होता तेव्हा शीतल म्हात्रे यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. त्या घटनास्थळी गेल्या, त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना परवानगीचं पत्र मागितलं, परंतु ते परवानगीचं पत्र हे भाजपचे पदाधिकारी देऊ शकले नाही. तेव्हा शीतल म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर घेऊन हा संपूर्ण स्टेज जो आहे तो उखडून टाकला. याचा अर्थ स्पष्ट आहे की येत्या काळामध्ये शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या समोर ठाकणार आहे आणि उद्यापासून किंवा आजपासून ज्या पोलखोल सभा होणार आहे त्या पोलखोल सभा जर घ्यायच्या असतील तर भाजपला प्रत्येक ठिकाणी परवानगी ही आवश्यक लागणार आहे. जर परवानगी नसेल
तर अशा पद्धतीनं शिवसेना या पोलखोल सभा होऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा आज शिवसेनेनं दिलाय. धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. शीतल म्हात्रे आता आपल्या सोबत जोडले गेलेल्या शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या. शीतल ताई, काय तुमचं नेमकं म्हणणं होतं? आपल्यासोबत आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. अतुलजी, तुम्ही पोलखोल करायला निघालाय खरं, पण काल झालेली दगडफेक आणि आज तुमचा स्टेज हटवणं, अडथळ्यांची शर्यत तुम्हाला पार करावी लागतीये. नाही, पहिली गोष्ट तर मला आपल्या माध्यमातूनच कळतंय की दहिसर मधल्या कार्यक्रमाच्या संदर्भात असं काही शिवसेनेने केलेलं आहे. काल माझ्याकडे सुद्धा सभा होती, तेव्हा परवा रात्री सुद्धा असाच काही गोंधळ घातला गेला होता. आणि त्याच्यामुळे मी कालच म्हटलं की शिवसेना ही भितरलेली आहे, भेद घाबरलेले आहेत. आणि कारण त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही रोज बाहेर काढतो, आणि मुख्य म्हणजे पोलखोलच्या सभांना आम्ही रविवारी पत्राचाळीपासूनच सुरुवात केली, जी पत्राचाळ मराठी माणसाला भेगर करून शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःची घरं भरली, त्याला जो प्रतिसाद मिळाला आणि काल सुद्धा आमच्याकडच्या सभेला जो प्रतिसाद मिळाला, या प्रतिसादामुळे शिवसेना बिथरलेली आहे. आणि त्यामुळे असा कायदा हातात घेऊन ते अशा पद्धतीचं काम करतायत. पण मी शिवसेनेच्या नेत्यांना एवढंच सांगेन की असल्या सायांना घाबरणारी भारतीय जनता पार्टी नव्हे. अतुलजी, तुम्ही सभा घेताय तर ती सभा परवानगी घेऊन घेतली तर त्यांना अशी तोडफोड करायची किंवा ते हटवण्याची मागणी करण्यासाठी वेळ येणार नाही, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही सुद्धा काही पावलं उचलणार आहात? नाही, पहिली गोष्ट काय झालंय माहितीये का, सध्या पत्रकारितेचा हा प्रॉब्लेमच झालेला आहे. काय प्रॉब्लेम झाला? तुम्ही ऐकून घ्या शांतपणाने. मी आपलं म्हणजे मी फोनवर असल्यामुळे मी आपल्याला पाहत नाहीये, त्यामुळे आपण कोण आहात हे मला माहित नाहीये. विलास बडे बोलतोय, अँकर आहे. हा हा, पण तुम्हाला हे कोणी सांगितलं की आम्ही परमिशन शिवाय ही सगळी कामं करतोय म्हणून? अहो, त्याच्यासाठीच ते आंदोलन झाले अतुलजी. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही परवानगी घेतली नाही म्हणून ते झालेलं आहे, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलाय. अहो, 2 मिनिटं बडे साहेब, पत्राचाळीची परमिशन आम्ही घेतली होती तिथल्या सभेची, काल माझ्याकडे सभा झाली त्याची परमिशन घेतली होती, अजून सभा होणार आहे त्याची परमिशन घेतली होती. आणि आपण जे म्हणताय की दहिसरच्या सभेची परमिशन नव्हती, क्षणभर वादा करता, याच्यावर मी विश्वास ठेवतो. आमच्यावर नका विश्वास ठेवू, शिवसेनेचा तो आरोप आहे, तुम्ही लगेच मनाला लावून घ्यायची गरज नाहीये. त्यांनी जो आरोप केलाय त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय. तुम्ही मला बोलू देणार नसाल तर कृपया मला फोनवर यापुढे बोलवत जाऊ नका. कळलं की नाही? तुम्हाला प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील अतुलजी, असं बोलून नाही चालणार. बघा, तुम्ही असं बोलून चालणार नाही माझ्याशी. मी कधीही उत्तर देतो आणि कुठल्याही प्रश्नाची उत्तर देतो. पहिली गोष्ट, तुमचं वाक्य तुम्ही मागे घ्या, क्रमांक एक, की तुम्हाला मला तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील. कळलं की नाही? तुमच्यावर आरोप केले तर त्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील ना तुम्हाला. तुमच्यावर आरोप केले त्यांनी, तो आरोप तो त्यांचा आरोप माझ्यापर्यंत कन्व्हे केलात आणि त्यालाच मी उत्तर देतोय, त्यावेळेला तुम्ही मला इंटरप्ट करताय. मी तुम्हाला हेच सांगतोय, क्षणभर वादा करता दहिसर मधल्या सभेच्या स्टेज बांधणी करता सभेची परमिशन घेतली नसेल तर त्या ठिकाणी जाऊन स्टेज तोडायचं काम किंवा त्या सभेवर बंदी घालण्याचं काम हे कोणाचं आहे? हे पोलिसांचं काम आहे, हे अन्य कुठल्याही नागरिकाचं नाहीये. आणि त्यामुळे कायदा हातात जर का त्यांनी घेतला असेल तर त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. आम्ही एखादी गोष्ट नियमबाह्य कायदाबाह्य करत असेल तर आमच्यावर कारवाई प्रशासन करेल. खड प्रसंग करू शकत नाही, त्याला कंप्लेंट करायचा अधिकार आहे कायद्याने, पोलिसांकडे, महापालिकेत, कन्सर्न अथॉरिटीज कडे. आणि त्याच्यामुळे असल्या दादागिरीला घाबरणारे लोक आम्ही नव्हेत हे लक्षात ठेवा. आणि शिवसेनेचा भ्रष्टाचार हा आम्ही बाहेर काढून राहणार म्हणजे राहणार. आणि जनतेचे, मुंबईकर जनतेचे हे जे पैसे यांनी लुटलेले आहेत, कोरोनाच्या काळात लुटलेले आहेत, हे पैसे आम्ही मुंबईकर जनतेला परत दिल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्या नेत्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ठीक आहे, धन्यवाद. पण तुम्हाला जाताना एवढंच सांगतो की त्यांनी तुमच्यावर आरोप केले म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला होता, तुम्ही त्यांचा राग पत्रकारांवर सातत्यानं काढू नका. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल.
तर शिवसेना भाजपमध्ये पुन्हा एकदा सामना रंगतोय, तो म्हणजे दहिसरमध्ये, कारण दहिसरमध्ये भाजपनं जी पोलखोल यात्रा सुरू केलेली आहे तिथं सभा होणार होती, त्याच्यासाठीचा जो स्टेज उभारला त्याला परवानगी नाही असा आरोप करत शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आक्रमक झाल्या आणि त्यांनी तो स्टेज तोडायला लावला. काल सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रकार घडलेला होता, तो म्हणजे या पोलखोलच्या साठीची जी गाड्या होत्या त्याची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली होती, पण शिवसेनेनं ते आरोप फेटाळलेले होते. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा संघर्ष पेटत तिकडे गुणरत्न सदावर्तेंना आणखी एक झटका बसलाय. कोल्हापूर पोलिसांना ताबा देण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या विरोधात जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भात आता गिरगाव कोर्टामध्ये त्यांनी अर्ज केलेला होता आणि गिरगाव कोर्टानं त्यांचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांना दिलेला आहे. कोल्हापूर पोलीस आर्थर रोडकडे आता रवाना झालेले आहेत. सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी ते रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे सदावर्ते यांचा मुक्काम आता कोल्हापूरच्या दिशेनं असेल किंवा कोल्हापूरमध्ये असेल असं कळत आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, सदावर्तेंचं महाराष्ट्र दर्शन सुरू आहे, कारवाईचं कोठडींचं असं म्हणायचं, कारण आता पुण्यानंतर साताऱ्यानंतर त्यांचा कोल्हापूरकडे ताबा देण्यात आलाय. विलास, कोल्हापूर पोलिसांनी गेल्या वेळेस म्हणजे ज्यावेळी सातारा पोलिसांचा ताबा त्यांची कोठडी जी आहे ती संपली होती सदावर्ते यांच्या बाबतीतली आणि त्यांना गिरगाव कोर्टामध्ये ज्यावेळी हजर करण्यात आलं होतं त्याचवेळेस कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या एका प्रकरणामध्ये सदावर्ते यांच्या कोठडीची मागणी केली होती, त्यांचा ताबा द्यावा अशी मागणी केली होती आणि तो भाग लक्षात घेता त्यांचा अर्ज जो आहे तो पहिला आल्यामुळे सातारा पोलिसांनंतर त्यांना आज ताबा दिला गेलेला आहे. कोल्हापूर पोलीस जे आहेत ते आर्थरोड जेलच्या दिशेने रवाना झालेले आहेत. सदावर्ते यांचा लवकरात लवकर ताबा घेऊन ते त्यांना कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जातील. हा भाग झाला आता कोल्हापूर पोलिसांना ताबा दिल्याचा. कोल्हापूर पोलीस त्यांना तिथल्या न्यायालयामध्ये हजर करतील, त्यांची किती दिवस कोठडी मिळते हे पाहावं लागेल, पण तत्पूर्वी तिथली कोठडी संपते ना संपते त्यानंतर पुन्हा सदावर्ते यांना गिरगाव कोर्टामध्ये हजर करावं लागणार आहे. कारण का अकोट पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मिळावा असा एक अर्ज केलेला आहे, जो अर्ज न्यायालयाने मान्य केलेला आहे. मात्र तूर्तास सदावर्ते यांचा ताबा जो आहे हा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे असल्या कारणाने सध्या त्यांना ताबा देता येणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस कोल्हापूर पोलिसांचा ताबा संपेल त्यावेळेस अकोट पोलिसांना ताबा दिला जाईल असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे सातारा झालं, कोल्हापूर झालं हे संपल्यानंतर लगेच त्यांना अकोट पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल असंच दिसतंय. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर तिकडे गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. अप्पर सेशन न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या कोर्टात त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. 21 एप्रिल म्हणजे उद्या त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. वकील मृण्मयी कुलकर्णी गुणरत्न सदावर्तेंच्या बाजू मांडणार आहेत. दरम्यान गिरगाव कोर्टानं सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे, कारण एसटी कर्मचारी फसवणूक प्रकरणातील आरोपी असलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी आता अकोल्यातल्या अकोट पोलिसांचं एक पथक मुंबईकडे रवाना झालंय. आज हे पथक मुंबई न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार असून गुणरत्न सदावर्तेंचा ताबा मागणार आहे. तर अटकेत असलेले आरोपी अजय गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांना पोलीस कोठडीची मागणी पोलीस करणार असल्याचं सुद्धा कळतंय. एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आलेले होते आणि त्याच पैशातून कोट्यवधींची संपत्ती सुद्धा जमा केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती आहे आणि अकोट पोलिसांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी ॲडव्होकेट सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी माननीय न्यायालय अकोट यांनी काल आम्हाला ताबा पत्र दिलेलं आहे. ते पत्र घेऊन काल रात्री एक अधिकारी व इतर कर्मचारी असे
गिरगावकोट 40 नंबर मुंबई येथे रवाना झालेले आहेत. आज रोजी ते ताबा घेण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला की ते ताब्यात देतील. कोर्टाचे कामावर हजर राहण्याचे आदेश आहेत आणि वकील सदावर्तेंना झालेली अटक आणि शरद पवार यांच्या घरावरचा हल्ला या सर्व घडामोडींचा परिणाम एसटी कामगारांवर दिसून आलाय. कामगार हजर राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं एसटी कर्मचारी आगारात परतताना दिसत आहेत. मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील 8 आगारात मिळून तब्बल 1817 कर्मचारी कामावर रुजू झाले, त्यामुळे गेल्या 163 दिवसांपासून थांबलेली लाल परीची चाकं पुन्हा एकदा जोमानं फिरू लागली. आणि आगार असतील किंवा बसस्टँड असतील पुन्हा एकदा गजबजू लागली. उस्मानाबादमध्ये एसटीचे कर्मचारी कामावर परतायला सुरुवात झाली. गेल्या 6 महिन्यांपासून संपावर असलेले कर्मचारी कामावर परतल्यानं एसटी सेवा पूर्वपदावर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 2391 कर्मचारी कामावर रुजू झाले असून 325 बस रस्त्यावर उतरल्यात. मात्र अनेक महिन्यानंतर आपल्या लालपरीला पाहून या कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर बस आगारातील 188 संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. तसंच संप काळात बडतर्फ केलेल्या 28 कर्मचाऱ्यांना अजूनही रुजू करून न घेतल्यानं कर्मचाऱ्यांनी काहीसा रोष व्यक्त केला. तिकडे बुलढाण्यात 80% एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले. जिल्ह्यातल्या 2094 कर्मचाऱ्यांपैकी 1685 कर्मचारी कामावर परतलेत, तर अजूनही 405 कर्मचारी संपावर आहेत. उर्वरित कर्मचारी कामावर लवकर रुजू होतील असा विश्वास विभागीय कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत आणि भाजपचे माजी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन समाज विघातक घटक म्हणून टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी SID लेटरमधून हा खुलासा झालाय. एकनाथ खडसे यांचा फोन 67 तर संजय राऊतांचा फोन 60 वेळा टॅप करण्यात आला. यावर आता संजय राऊतांनी भाष्य केलंय. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग तस्कर गँगस्टर असल्याचं सांगितल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा ठेवता ती व्यक्ती राजकीय पक्षांसंबंधी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत असल्याची टीकाही राऊतांनी केली आहे. था उस वक्त जब सरकार बन रहा था यहाँ 2019 तो कोई ना कोई हमारे पर निगरानी रखकर सरकार के बारे में नए सरकार के गठन के बारे में हम क्या करना चाहते हैं हमारे किससे बात होती है ये सब चल रहा था. अब उसमें हमारे जो प्राइवेसी है वही भंग हो गई. दूसरी बात है एक पुलिस अफसर जो निष्पक्ष काम करने की उनसे आप उम्मीद रखते हैं वो किसी एक पॉलिटिकल पार्टी और किसी एक पॉलिटिकल पार्टी के नेता के प्रति वफादारी दिखाने के लिए ये सब कर रहे हैं. अब उसको आप केंद्र सरकार प्रोटेक्शन दे रही है हमेशा की तरह. जुन्नर मध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. घाटात शर्यतीच्या वेळी बैलजोड्या उलट्या दिशेने धावत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणखी वाढणार आहे. INS वाक्षीर पाणबुडीचा जलावरण मुंबईत झालं. मुंबईतील माझगाव गोदीत संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या हस्ते जलावरण करण्यात आलं. INS वाक्षीर भारत फ्रान्सच्या तंत्रज्ञानातून विकसित झालेली असून ही स्कॉर्पियन वर्गातली 6वी पाणबुडी आहे. INS वाक्षीर पाणबुडीवर 6 वरिष्ठ अधिकारी आणि 35 खलाशी तैनात असणार आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी पाकिस्तानातून आहे. अनेक उलथापालथींच्या नंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार गेलं आणि शहाबाज शरीफ सरकार आलं.
या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील पार पडला. पण या नव्या सरकारपेक्षा केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर भारतातही एकाच चेहऱ्याची चर्चा रंगू लागली आहे आणि तो चेहरा आहे हिना रब्बानी खार यांचा. पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. पाकिस्तानच्या या नव्या सरकारमध्ये तब्बल 34 मंत्र्यांचा सहभाग आहे. या मंत्रिमंडळात सर्वाधिक चर्चा आहे ती हिना रब्बानी खार यांची. एरवी फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या हिना रब्बानी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा काम केलंय. हिना यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांना नव्या सरकारमध्ये सुद्धा परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. हिना रब्बानी खार यांनी पाकिस्तानच्या सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलंय. फेब्रुवारी 2011 ते मार्च 2013 दरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं. हिना यांनी पहिल्यांदा मंत्रीपद भूषवलं तेव्हा त्या अवघ्या 33 वर्षांच्या होत्या. हिना रब्बानी खार 2011 भारताच्या दौऱ्यावरही आल्या होत्या. भारत आणि पाकिस्तान चर्चेसाठी हिना रब्बानी खार जेव्हा भारतात आल्या त्यावेळेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेच्या मुद्द्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती हिना खार यांचीच. जेव्हा त्या मंत्रिमंडळात होत्या तेव्हा बेनझीर भुत्तो यांचे पुत्र बिलावल भुत्तो आणि हिना रब्बानी यांच्या प्रेमप्रकरणाची सुद्धा देशभरात चर्चा होती. या दोघांनाही पाकिस्तानमध्ये स्टाईल आयकॉन म्हटलं जायचं. हिना रब्बानी यांच्या सुंदरतेची जेवढी चर्चा होते तेवढीच मुरब्बी राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे शरीफ सरकारमध्ये मंत्री झालेल्या हिना रब्बानी खार पुन्हा भारत दौऱ्यावर कधी येणार याची कुजबूज आत्ताच सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक नजर टाकूयात देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक